नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बेकायदा देशी औषध विक्री करून मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटे यांना देण्यात आले. पक्षाचे रोजगारी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे. सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या अवैध देशी औषध विक्रेत्यांवर RPI आक्रमक झालेली आहे. याबाबत लवकरच तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे. आज रोजी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय सुरू असल्याने त्याचा नागरी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने असे बेकायदेशीर औषधालय बंद करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार मनपाच्या तोंडी आदेशाच्या सदरची बंद केलेली होती. परंतु हे दुकाने पुनश्च बेकायदेशीररित्या सुरू केलेली आहेत. याची गंभीर दखल घेऊन संबंधित बेकायदेशीर दुकान त्वरित बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी RPIची मागणी आहे. यावेळी रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे, सांगली शहर उपाध्यक्ष अजय उबाळे, मराठा आघाडी शहराध्यक्ष किशोर मुळीक, ज्येष्ठ नेते गणपती चौडीकर, दिनेश साबळे, सुरेश पाटील, सचिन ऐवळे आदी उपस्थित होते. बेकायदेशीर देशी औषध विक्री दुकानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बंद करण्याची मागणी आज आम्ही निवेदन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी ताटेसाहेब यांना देण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालयाच्या नावाखाली बरेच ठिकाणी औषध विक्री करण्याचा धंदा चालू आहे आणि या धंद्यामुळे नागरिकांच्या लोकांच्या जीवाच्या खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. हे लोकं औषध विक्री करतात आणि त्या औषधातून नागरिक दगावलेले आमच्यासमोर निदर्शनास आलेले आहेत आणि डुप्लिकेट औषध विक्री करून प्रशासनाची डॉक्टरांची दिशाभूल करतात. एकतर त्यांच्याकडं डॉक्टरकीची पदवी नाही तरीही औषध बोगस विक्री एजंटमार्फत केली जातात. तसेच औषध विकत असताना त्याला कोणतेही लेबल वगैरे नसते आणि त्याची किमती फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नागरिक ते विक्री करून का तर मला कोणता तर रोग झालेला आहे, आजार झालेला आहे आणि तो बरं करण्यासाठी तो घेत असतो पण त्याच्यातून एक नागरिक दगावलेला जातो हे कोणाच्या लक्षात येत नाही. हे प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून वारंवार दिलेलं आहे, दुसऱ्यांदा निवेदन देत आहे आणि याच्यावर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर रिपब्लिकन स्टाईलने आम्ही त्या दुकान फोडण्याचा स्टाईलनं उत्तर दिलं जाईल. एवढंच या असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी देत आहे.